शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कुण्या पक्षाचा बांधील नाही किंवा मी कुण्या पुढाऱ्याची स्तुती करायलेलो नाही. कुठल्याच पक्षाला मी बांधील नाही. शेतकरी विकास हाच माझा पक्ष आहे. परंतु सध्या मी बांबूचा प्रचार करतो, शेतातला बांबू. जे ती कुठलाही पुढारी असेल ते आपले आपली घरं भरायलेलं आहे. आपणही शेतकरी या नात्यानं आपलं घर कसं पैशानं भरायचं ह्याचा विचार आपण केला पाहिजे. सध्या बांबू संदर्भात नितीन गडकरीजी हे खूप प्रचंड चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी स्वतः शेतकऱ्याचा विकास करण्यासाठी उसाच्या भावानं मी स्वतः बांबू खरेदी करतो असं जाहीर आव्हान शेतकऱ्यांना केलेलं आहे. आणि तुमच्या ह्याच्यात जेवढा दम असेल तेवढ्या दम तेवढी बांबूची लागवड करा, मी तुमचा बांबू खरेदी करतो असं त्यांनी जाहीर आव्हान केलेलं आहे. म्हणजे माझा स्वतःचा तर बांबूविषयी विश्वास प्रचंड आहे की बांबू हा शेतकऱ्याला समृद्ध करू शकतो. परंतु एका केंद्रीय मंत्र्याने म्हणजे नितीन गडकरींनी असं जाहीर शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जेवढं वाढवता येईल तेवढा बांबू लावा, आम्ही तो खरेदी करू. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्याचे भरपूर उपयोग आहेत. बरं, बांबूमध्ये काय मीच एकटा शहाणा नाही, असे भरपूर शहाणे बांबूत आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांचं ऐका, ज्याचं तुम्हाला पटेल त्याप्रमाणे तुम्ही बांबू शेती करायला चालू करा. आणि मी तुम्हाला ही हमी देतो की बांबू शेतीतून 100% तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि तुम्हाला कसलाच बांबू लागणार नाही आणि तुम्हाला पैसे छान होतील. ह्याचा मी स्वतः अनुभव आहे. गडकरीजी असतील, मोदीजी असतील, सुरेश प्रभूजी असतील, हे बांबूचे प्रचारक आहेत. आणि भारतामध्ये 20 ते 30 हजार कोटीचा बांबू वर्षाला इम्पोर्ट होतो. म्हणजे त्याची डिमांड एवढी प्रचंड आहे आणि इथं शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळं कुणी कितीही हसू, कुणी काहीही म्हणू, किंवा बांबू शेती करताना लोक हसतातही, त्याचा विचार न करता बिनधास्तपणे बांबूची शेती करा. ज्याला अजून जरा घाबरल्यासारखं होत आहे त्यांना बांधावर बांबू लावा आणि त्याचा स्वतःचा विकास करून घ्या अशी माझी मनापासून तळमळ आहे. धन्यवाद.